दोन्ही संघांच्या संगणकांना सूचना आहेत, अजूनपर्यंत तुम्ही प्लेइंग इलेव्हन जमा केलेलं नाहीये. चला पंच मैदानच्यात मध्ये बक्षीस पात्र फेरीतील आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. पहिल्या सामन्यासाठी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत सन्माननीय दिलीप मामा सातपुते यांना पाहणार आहोत. हिरपुडी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सचिन राजेवडे यांनी आपण पाहतो या स्पर्धेसाठी 2000 रुपयांची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आणि आयोजक टीमच्या वतीने पंच मॅच चालू करा, ऑनफील्ड डिसिजन घ्या तुम्ही. या दरम्यान बघायचं फटका चांगला आहे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे वेगवान फेकील इथे एक सिंगल गोपी ऑन स्ट्राइक आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मात्र मिळाली. इथे एस आर सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय केसी ऑरियस. केसी ऑरियस बक्षीस पात्र फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. अहो या वेळेला आपण पाहतोय उसळी घेणारे चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय आणि इकडे आता व्हाईट बॉलचा कॉल दिलाय वन बाउंडचा कॉल अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. रिव्ह्यू बंद आहे ऑनफील्ड डिसिजन कंटिन्यू असणार आहे. रिव्ह्यू बंद आहे बिकॉज आपण अजूनपर्यंत लाईट गेल्यामुळे इथे युट्यूबची रेकॉर्डिंग चालू नव्हती. अतिरिक्त उंचीचा चेंडू वन बाउंडची घोषणा दिलेली आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल अतिरिक्त उंचीचा चेंडू आहे डोक्याच्या वरून गेलाय. आणि बॉलरला वन बाउंडची कॉल आहे. आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. या दरम्यान बघायचं स्लॉट मधील बॉल इथे खोदून काढला गेलाय. बॉल जाईल सी बरेशीच्या पार. इथे आपण पाहतोय खणखणी षटकार.
या दरम्यान बघायचं मैदान शतमध्ये इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. इथे अवांतरच्या स्वरूपाची धाव मैदान शतमध्ये बघायला मिळते. व्हाईट बॉल आपण पाहतो इकडे आणि या अवांतरच्या धावा धावपळीपर्यंत जाईल. पुढे धावपळीकावरती आपण पाहतोय नऊ धावा धावपळीकावरती आतापर्यंत आहेत. तर आतापर्यंत चेंडू झाले, दोन चेंडू झालेत, दोन चेंडू मध्ये आतापर्यंत तब्बल नऊ धावा इथे एसआर सुपर किंग या संघाने आतापर्यंत बनवलेला आहे. एसआर सुपर किंग या संघाचे संघमालक सन्माननीय रवींद्रजी गाडगे आपण पाहतोय. हो यावेळेला मात्र बघायचं आहे, कॅच मात्र आपल्यातून बघायला मिळाला असता पण इथे झेल निसटलेला आहे. उत्कृष्ट प्रयत्न होता, झेल झाला असता तर मात्र एक मोठा जल्लोष बघायला मिळाला असता इथे केसी ऑलिव्ह संघाचा, पण असं मात्र बघायला मिळालं नाहीये. इथे एक सिंगल मात्र नक्कीच मिळाली, एका सिंगल दुहेरी धावफलक आपण पाहतो मैदान शतमध्ये उभारला गेलाय. एसआर किंग संघाच्या माध्यमातून, एसआर किंग संघाच्या नावामध्ये किंग आहे आणि आतापर्यंत हा संघ किंग राहिलेला आहे, कारण की एकही सामना या संघानं पराभूत झालेला नाहीये. हो या दरम्यान बघायचंय पुन्हा चेंडू पॉइंटची चेंडू खेळला गेलाय, टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड पॉइंटची चेंडू टाकू येतोय. चेंडू आणण्याचा प्रयत्न, चेंडू सुचा सीवर चापार खनखरी चौकार. गोपीच्या बॅटमधून हा चौकार. यानंतर आपण पाहतो नक्कीच लेट कचा स्ट्रॉक आऊन पाहतो. या दरम्यान एक सिंगल ही मिळते. पहिलं षटक मैदान शतमध्ये प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत तब्बल 15 धावा या कुठल्या गेलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत इथे मात्र धावांचा ओघ मात्र सुरूच आहे. दोन्ही फलंदाजांनी आपण मात्र संवेदनशील क्रिकेटला इथे जास्त महत्व दिलेलं आहे. तिथे हवेतून फटके जरी खेळले असले तरी या षटकामध्ये आपण पाहतो की त्यांनी ग्राउंड शॉटवरती म्हणजे जमिनीच्या समांतर फटक्यांवरती जास्त फोकस केलेला आहे. हो या दरम्यान बघायचंय चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. इथे बॉलरचं हलकस अपील केलं होतं पंचांकडे, कदाचित बॉलर इथे विसरला असावं की इथे एलबीडब्ल्यूचा नियम आपल्याकडे नाहीये, हरकत नाहीये. इथे मात्र आपण पाहतो की निर्धाव चेंडू षटक क्रमांक एक सेकंड मैदान शतमध्ये संपला गेला. केसी वॉरियर्स संघाच्या विरोधात मात्र आपण पाहतोय इथे एसआर सुपर किंग संघाने बनवल्यात आतापर्यंत 15 धाबा. निर्धारित 24 चेंडूचा तारा आपण सगळे पाहणार आहोत. 24 चेंडूंचा महारण संग्रह आपल्याला बघायला मिळतोय. बक्षीस पात्र फेरीतील हा पहिला सामना आहे. मैदान शतमध्ये आपण पाहतो नक्कीच पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये आपण तो धावांचा एक चांगला टप्पा गाठता आलेला आहे इथे एसआर सुपर किंग संघाला, परंतु आता दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना त्यांचा टप्पा गाठणं खूप महत्वाचं आहे, कारण की जर पहिल्या षटकामध्ये पावर प्लेमध्ये आपण पाहतो एसआर सुपर किंग संघानं 15 धावांचा टप्पा सेट केला होता, त्याच्यामध्ये जर ते सक्सेसफुल असतील तर या वेळेला इथे बॉलिंग टीमनं जर कमबॅक केलं तर त्यांच्यासाठी मॅच सोपी होऊन जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती बघा, आता चार टप्पे चार षटके, त्यामुळे चार टप्प्यांवरती वेगवेगळ्या षटकामध्ये वेगवेगळं टार्गेट हे डिसाइड केलेलं असेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जालिंदरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात महागडं षटक. हो यावेळेला मात्र बघायचंय जेल टिपला गेलाय, फलंदाज मैदान शतमध्ये होतोय वाद. इथे आपण पाहतोय गोपीचा खेळ आलाय संपुष्टा. खर तर गोलंदाज जालिंदर इथे नक्कीच माझ्या मते हेच सांगण्याचा प्रयत्न करत असावा, मैं झुकेगा नाही, मैं राज करने के लिए आया हूं आणि माझ्या संघाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी मी इथे बॉलिंग ट्रॅकवरती उभा आहे. जालिंदरनं पहिल्या चेंडूवरती गोपी जाधवला चुकीचा फटका मारण्यास प्रवृत्त केलं आणि त्याच्यामध्ये गोपी सुरभेला इथे बाद केलेला आहे. संघाचा संघनायक माझ्या मध्ये बाद झालाय. आता नवीन खेळाडू मैदान शतमध्ये नक्कीच येईल, विजय कटके इथे मैदान शतमध्ये तयार आहे. बघा संघाचा नेता पडला ना तरी देखील लढता आलं पाहिजे. आपला सिंहगड ऐकून जवळपास 35-40 किलोमीटर दूर आहे. सिंहगड किल्ल्याची लढाई, कोंडला किल्ल्याची लढाई आठवा, त्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे जखमी झाले, तरनंतर त्यांच्या बंधूंनी सूर्याजी मालुसरेंनी जबाबदारी उचलली आणि मावळ्यांना लढायसाठी प्रेरणा दिली होती. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय की तानाजी मालुसरेंच्या जागी नेतृत्व केलं होतं सूर्याजी मालुसरेंनी.
सांगायचं तात्पर्य हेच की नेता पडला म्हणजे युद्ध हारतं असं होत नाही, नेता पडला म्हणजे टीम हरते असं होत नाही, तर प्रत्येकाला नेता बनता यावं यासाठी मात्र नियती प्रत्येकाला संधी देत असते. षटक क्रमांक पहिल्या चकमध्ये दोन चकड्या आपण पाहतोय, याचा सुपर किंग्स हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. नवीन काढू मैदान चकमध्ये आलाय, इथे सुधीर आपण पाहतोय, विजय कटकेट ऑन स्ट्राईक ला आपण पाहतोय, तर ऑन स्ट्राईक आपण इथे पाहतोय सुधीरला. षटक क्रमांक मैदान चकमध्ये दोन चकड्या आपण सगळे पाहतोय. ओहो, इकडे फटका कडक आहे, समालोचन कक्षाला दिलेली मानद मंडळ आपण पाहतोय. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, टीम यसर सुपर किंग करा, जब्बर शबिया बाजा, इथे कणकणी चटकार. चार चेंडू आत्तापर्यंत झालेत, चौथ्या चेंडू वरती जालीत दरवरती आपण पाहतोय. इथे सुधीर मात्र आक्रमण करतोय, आतापर्यंत सुधीरच्या बॅटमधून दोन षटकार हे आलेले आहेत. इथे आपण पाहतोय खर तर हे एका चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. प्लॅस्टिकवरती बॉल पडला, अचानक स्लिप वगैरे झाला, तर मात्र त्या गोष्टींची किंमत ही बॅटरला मोजावी लागू शकते. ओहो, इथे चांगला चेंडू, इथे चांगला चेंडू आपण पाहतोय या वेळेला मैदान शतमध्ये. आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू आलेला आहे, जालिंदरनं चांगला चेंडू टाकून आपण ते संघासाठी पुन्हा चांगलं काम करण्याच्या इरादानं त्यानं पुन्हा चांगला प्रयत्न केला आहे. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू होतोय, दोन्ही संघांची चढावट मात्र बघायला मिळते. समोरचं लक्ष कितीही कठीण असलं तरी जिंकायचंच या इरादाने खेळावं. सिंहगड किल्ल्याची लढाई तुम्हाला सगळ्यांना माहितीये, सिंहगड किल्ल्याच्या लढाईमध्ये आपण पाहतो की यशवंती नावाची घोरपडी होती, पण तिथे घोरपडी यशवंतराव घोरपडी नावाचे सरदार होते. त्यांनी ज्याप्रमाणे ते किल्ल्यावरती चढाई केली अगदी त्याचप्रमाणे इथे आज हे दोन्ही संघ आपण पाहतोय तेवढ्या चिवट जिद्दीनं आज हा किल्ला, हा विजयाचा किल्ला सर करण्यासाठी इथे तयार आहेत. षटक क्रमांक दोन सायकल संपला गेलाय, दोन षटकानंतर केसी ऑरियल संघाला आपण पाहतोय. एस आर सुपर किंग संघाला आतापर्यंत अडवले 23 पर्यंत प्रवास जाऊ शकलेला आहे, म्हणजे या षटकामध्ये फार तर फक्त 8 धावा आलेल्या आहेत, फक्त 8 धावा या षटकामध्ये बघायला मिळालेल्या आहेत. अफुलातून कम बॅक मात्र बघायला मिळतोय. दोन षटकात खेळ संपला गेलाय, ड्रिंक ब्रेक इथे घेतलाय का, जर असं असेल तर पुन्हा तुम्हाला ड्रिंक ब्रेक घेता येणार नाही, कारण की आपल्याला तब्बल 5 मॅचेस, ही मॅच पकडून 5 खेळवायच्या, ही मॅच सोडून 4 मॅच खेळवायच्या, आपल्याकडे वेळेचं बंधन असणार आहे. पुन्हा ड्रिंक ब्रेक होणार नाही, अगदी शेवटचं षटक चालू असलं, किती अटीतटीची मॅच असली तरी सुद्धा आपल्याला ड्रिंक ब्रेक घेता येणार नाहीये. या दरम्यान मैदान चकमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू आहे. खंडू गायकवाड यांना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये त्यांच्यासाठी माझ्या मते ही दुसरी लढत आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये राज तोरणी रेबल संघाच्या विरोधात हा संघ भिडला होता, परंतु आता मात्र इथे ही दुसरी लढत त्यांच्यासाठी आहे आणि इथे जिंकायचंच, कारण की एस आर सुपर किंग या संघाने आपण म्हणतो आतापर्यंत 8-9 सामने जिंकलेले आहेत.
हो इकडे बॅलन्स 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 प्रयत्न, इथे कदाचित विचार बदलला असता अचानक. कंडू वायकोड यांच्याकडे पुरेसा मोठा अनुभव आहे, ज्याला बॅटरची सायकोलॉजी समजते ना, बॅटरचं मानसशास्त्र समजतं ना, तो चांगला गोलंदाज ठरू शकतो. कारण की तुम्हाला समजलं पाहिजे की बॅटर कोणता शॉट अटेम्प्ट करू शकतो. हो यावेळेला मात्र बघायचं आहे, फलंदाज इथे आगोकतोय, इथे बॉलरचं मानसशास्त्र हे मात्र कुमकुवत ठरतंय इथे षटकाराला. आतापर्यंत तीन षटकार हे सुधीरनं मागवले आहेत. खंडू यांच्यावरती आपण पाहतोय, थोडंसं प्रेशर नक्कीच आहे. हो यावेळेला मात्र बघायचंय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खंडू गायकवाड यांच्याकडे आपण पाहतोय की बराचसा अनुभव आहे, जवळपास दोन पिढ्या, दोन दशक त्यांच्याकडे जवळपास माझ्या मते अनुभव आहे. अगदी 90 दशकामध्ये त्यांनी माझ्या मते क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि आज अजूनपर्यंत ते क्रिकेटशी त्यांचं वेड हे टिकून आहे. क्रिकेट हा ठार वेड्या लोकांचा खेळ आहे, इथे ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट हा खेळ बिनलाय ना, तो सदासदी दूर करणं कठीण आहे. ओहो यावेळेला मात्र बघायचंय, पुन्हा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. जेव्हा आपण पाहतो वर्ल्ड कपची मॅच चालू होती आणि कित्येकांना बॉसने कामावरती बोलवलं होतं, तेव्हा कित्येकांनी बॉसची ऑफर धुडकावून लावली होती, कित्येकांनी राजीनामे दिले होते याच क्रिकेटच्या खेळापाई. क्रिकेटचा नाद खूप भयंकर आहे, अगदी लोकांना जबाबदारी विसरायला होतो, लोकांना कर्तव्य विसरायला होतो, हा नाद खूप चांगला आहे. हो या दरम्यान मैदान शातमध्ये आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, इथे खंडू गायकवाड आपण पाहतोय आपला क्लास दाखवत आहे, आपला क्लास दाखवत आहेत. इथे सुधीरनं त्यांच्या गोलंदाजीवरती षटकार मारला होता, पण नंतरच्या चेंडूवरती मात्र सलगचे तीन चेंडू इथे खंडू गायकवाड यांनी निर्धाव टाकलेले आहेत. परंतु सुधीरच्या क्षमतेवरती आपण असं शंका उपस्थित करू शकत नाही, तो कधीही पेटून उठू शकतो, कधीही कोणत्याही बॉलरला तो आसमान दाखवू शकतो, एक सामर्थ्यवान एक बाहुबली खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये सुधीरची ओळख आहे. धावफलकावरती जाऊयात, 29 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत म्हणावं तसं धावफलक उंचावता आलेलं नाहीये, पण अजून संधी आहेत. हो यावेळेला मात्र बघायचं, इनसाइड आउट खेळला, फटका सुरू आहे, काय चेंडू जाईल सुसाट सीमारेषेच्या पलीकडे, आपण पाहतोय सुधीरचा क्लास षटकार. या षटकारासोबत 35 धावांपर्यंत धावपळ गेलेला आहे सुधीरने. या षटकामध्ये काही चेंडू निर्धाव नक्कीच खेळले, पण दोन चेंडूवरती आधीराजी वेधत असताना दोन कणकणी षटकार आलेले आहेत. वाळणी गावचे माजी सरपंच दिलेबाप्पा चोरगे यांचं वनतलगा प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. तसेच तानाजीबाप्पा चोरगे सीए यांचं या ठिकाणी वनला प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. तीन षटकांचा खेळ संपला गेला, तीन षटकानंतर धावपळकावरती जाऊयात. मैदान शतमध्ये आतापर्यंत 35 धावा इथे एसआर सुपर किंग संघाने बनवलेले आहेत. एसआर सुपर किंग हा संघ आपण पाहतोय सन्माननीय रवींद्र शेठ गाडगे पाटील यांच्या मालकीचा असणारा हा संघ पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केसी ऑरियर्स, हा संघ आपण पाहतोय सन्माननीय करण शेठ चोरगे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ मालकांची आपण पाहतोय सामन्यावरती एक चांगली नजर खेळलेली आहे. महत्वाची क्षणाची दोन्ही संघ मालकांसाठी ही आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांची ही पानं असणार आहेत, त्यांच्या आयुष्यामधील महत्वाची पानं असणार आहेत. कारण की वेल्ह्या तालुक्यामध्ये या जन्मभूमीमध्ये या कर्मभूमीमध्ये पहिल्यांदा प्रीमियर लीग भरली आहे आणि पहिल्या प्रीमियर लीग मध्ये कोण विजेता ठरतोय, कोणाच्या मालकीचा संघ विजेता ठरतोय हे सांगणं खूप महत्वाचं आहे. आता इथून पुढे वेल्ह्या प्रीमियर लीगची कित्येक पर्व होतील, 50 पर्व होतील, 100 पर्व होतील, पण पहिल्या पर्वामध्ये कोण जिंकलं याला खूप महत्व आहे. चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं याला महत्व आहे, दुसरं पाऊल कुणी ठेवलं हे कुणालाही माहिती नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय फटका सुरू आहे, काय चेंडू जाईल सुसाट सीमारेषेच्या पलीकडे, विजयच्या बॅट मधून फटका षटकार.
पहिल्या चेंडूवरती मैदानच्या मध्ये आपण पाहतोय षटकार आलेला आहे. इथे षटकार देखील आलाय, लाईट सुद्धा आलेली आहे आणि हा बिजलीचा झटका 440 व्होल्टचा झटका मात्र आपण पाहतोय इथे गोलंदाजाला विजयने दिलेला आहे. किरण शिंदेच्या हातामध्ये चेंडू दिला गेला, डे टूर स्पेशलिस्ट असलेला आणि महाराष्ट्र पोलीस दलामधील करत असलेला हा खेळाडू माझ्या मते बॅटर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. ज्या दरम्यान पाहतो एक सिंगल, एका सिंगल धावपळ पुढे जाईल, धावपळकावरती जाऊया मैदान शॉट, धावपळकावरती प्रगती होते आणि आता 42 धावा. या षटकामध्ये धावांना माझ्या मते 50 आतमध्ये धावपळ थांबला गेला पाहिजे. जर तो 50 पुढे गेला तर मात्र जिंकण्याच्या इच्छा कदाचित दुसर होऊ शकतात, त्या अपेक्षा दुसर होऊ शकतात. हो इकडे बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, कौतुकास्पद गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान फेकी आहे इकडे पंचरकडे अपील आणि यावेळेला आपण पाहतोय एक धाव तर नक्की झालेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, बघा इकडे घडलंय काय. बक्षीस पात्र फेरीतील महत्वाची विकेट आणि बॅटर सेफ. आताची एकच धाव, एक धावून धावपळक मात्र गेला पुढे, धावपळकावरती जाऊयात मैदानच्या मध्ये. आपण पाहतोय 43 धावा या धावपळकावरती आतापर्यंत आहेत. 43 ऑन द बोर्ड आपण पाहतो. धावपळक मात्र कमालीचा उंच जातोय कारण की दोन्ही बॅटर्सने आपण पाहतोय एकमेकांना एक चांगली साथ दिलेली आहे. ही साथ तोडावी लागेल, ही साथ, ही भागीदारी तोडावी लागेल. इथे आपण पाहतोय अजून जवळपास 3 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज किरणकडे धावपळकला थांबवण्यासाठी. संघाच्या वाद्यातून एक मोठं जबाबदारी असणार आहे, बघायचं तो त्याच्या अपेक्षा कशा पूर्ण करतो. हो यावेळेला मात्र बघायचं फटक्यावरती ताकद आहे, एलिमिनेशन कमी आहे आणि इकडे चेल टिपला गेला आहे. फलंदाज विजयचा खेळ आलाय संपुष्टात. मनसे अध्यक्ष सन्माननीय मनसे अध्यक्ष सन्माननीय दिगंबर चोळगे पाटील आपल्या स्वीडन असेल. आपण इकडे या आपल्या 40+ खेळाडू सन्माननीय दिगंबर चोळगे सर आपणास विनंती असेल. आपल्याला 40+ या टीमचे हेड कोच, हेड कोच रुपेश पवार आपणास बोलवत आहेत. टीमची बांधणी करायची, शिवगंगा खोऱ्यातील टीमला कसं हरवायचंय यासाठी मात्र कूटनीती रणनीती बनवायची आहे. या दरम्यान वेगवान चेंडू, वाईट चेंडू पण होतोय. आपण तशी धाव विनायक नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये नक्कीच येतो आहे. 44 धाव धावपळकावरती आपण पाहतोय. शेवटचे अंतिम जे काय चेंडू शिल्लक आहेत, एक एक धाव ही अत्यंत महत्वाची आहे. हो या दरम्यान बघायचं आहे, पुन्हा चांगला चेंडू आहे, पुन्हा चांगला चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज किरणच्या माध्यमातून. चांगलं काम केल्यानंतर आपण बघतो खेळाडू मात्र टाळ्यांचा गजर करतात आणि हा टाळ्यांचा गजर आपण बघतो खेळाडूंच्या पंखांमध्ये आत्मविश्वास नावाची ताकद बनण्याचं काम करत असतो. इथे ज्यावेळेस तुमचा खेळाडू खराब कामगिरी करत असेल तेव्हा सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आता तुम्हाला वाटेल की आपण चेष्टा करायची काय, नाही मित्रांनो चेष्टा नाही करायची, टाळ्या का वाजवायच्या तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही यावेळेसवरती ताकद आपण पाहतोय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक हातामध्ये, टिप्पण फलंदाज मैदानच्या आपण कोणत्या पक्षी संपर्क करा.
इथे चेंडू आपण पाहतोय, हवाई सफर करण्यासाठी जातोय संभाजी, आपण पाहतोय इथे बरसलाय आणि आपण पाहतोय षटकार। संभाजी सिर्फ नाव नाही आहे, ब्रँड है, ब्रँड संभाजी फक्त नाव नाही तर ब्रँड आहे। ब्रँड या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक मराठी माणसाला विचारा, संभाजी नाव म्हणजे नक्की काय? संभाजी फक्त नाव नाहीये, हा एक विचार आहे, माणसाला पेटवणारा, माणसाला ज्वलंत करणारा, माणसाच्या मनामध्ये आग पेरणारा संभाजी हा एक विचार आहे। हो यावेळी आपण पाहतोय पुन्हा पुल केलाय, सक्सेसफुली फटकाय, इथे आपण पाहतोय संभाजी कुठवड ब्रसलाय बॅक टू बॅकचे दोन षटकार। मैदानच्या मध्ये आपण बघतोय लागोपाठचे दोन षटकार आलेत, इथे षटपी चेंडूंचा आपण बघतोय संभाजी कुटवडने चांगला सामना केलेला आहे। माझ्या मते यॉर्क यांचे चेंडू आता इथून पुढे कदाचित गोलंदाज वापरू शकतो, कदाचित वाईड लाईन यॉर्कसाठी देखील चांगले प्रयत्न केले जाऊ शकतात, कदाचित गुड लाईन स्पॉट मध्ये, कदाचित स्लॉट मध्ये काय व्यूहरचना असणार आहे सांगता येणं कठीण आहे। बॉलर तर यार विनायक पुन्हा तयार आहे। ओहो या दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, इथे गणमी काम वापरला इकडे। लागोपाठचे तीन चेंडू मात्र बघायचे, बारा धावा या चेंडूवरती विनायक नगर टेकलेला आहे। ओहो यावेळेला मात्र बघायचं आहे संभाजी नावाचं वादळ हे पुन्हा गुंगावत आहे, पुन्हा चौदा षटकार आहे। केसी धन्यवाद इथे मैदान शॉटमध्ये आपण पाहतो, नक्कीच आता इथे समोरच्या खेळाडूची जर शक्ती जर अधिक ताकदवर असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आपल्याला शिकवतं की गनिमी काव्यानं त्याला हरवता येऊ शकतं। हा गनिमी काव्या इथून पुढे बॉलरला वापरावा लागेल, फसवावं लागेल, जखडावं लागेल आणि शांत करावं लागेल। विनायक तयार आहे, हो यावेळेला चांगला स्ट्रॉग आपण पाहतोय, इथे मात्र बघायचं आहे टप्पापल्यानंतर बॉल उसळ घेतोय, एक सिंगल आली आहे संभाजी कुटवड पुन्हा स्ट्राईक करतोय, दोन मत आलेले आहेत, दोन डावा धावपले जाईल पुढे धावपलकावरती जाऊयात। मैदानच्या मध्ये आपण पाहतोय 20 धावा धावपलकावरती 20 ऑन द बोर्ड, आतापर्यंत या षटकामध्ये तीन षटकार दोन सिंगल आल्यात, दोन धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत, एक चेंडू अजून देखील बाकी आहे। हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकून आपल्या संघासाठी मात्र अजून चांगलं लक्ष बाकी ठेवणं हे काम आता विनायकला या चेंडूवरती करावं लागेल। हो इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, धावेचा कोणताही कॉल नाहीये, धावेचा कोणताही कॉल नाहीये, इथे आपण पाहतोय इथे अनिर्धाव चेंडू आहे, षटक क्रमांक एक त्याकडे संपला गेला, पहिल्या षटकानंतर धावपलकावरती 20 धाव धावपलकावरती आहेत, तर येणारे 18 चेंडू आणि आणखी 25 धावांची मैदानच्या मध्ये गरज आहे, 18 चेंडू मध्ये 25 धावा। मित्रांनो इथे पुन्हा कमबॅक केलं जाऊ शकतं, मित्रांनो इथून पुन्हा सामना तुमच्या बाजूने झुकवला जाऊ शकतो। आखो में पाणी रखो होटो पे चिंगारी रखो, आखो में पाणी रखो होटो पे चिंगारी रखो, मॅच जितना है तो तरकीब में खूब सारी रखो, राह के पत्थर से बढ़के कुछ नहीं है मंजिलर, रास्ते आवाज देते तुम चलना सीखो, आज तुमचा विजयाचा प्रवास, आज तुमचा विजय स्वप्न तुम्हाला आवाज देत आहे, तुम्हाला त्या स्वप्नासाठी पुन्हा वाटेवरती आत्मविश्वासाने चाललं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सन्माननीय कोणती टीम केसी वॉरियर्स हा संघ जर जिंकला तर या ठिकाणी बक्षांचा वर्षाव येतोय आणि या ठिकाणी बक्षित आपण पाहतो सन्माननीय संकेत शेठ कोंडे, सन्माननीय ज्ञानेश्वरजी बुरुक आणि सन्माननीय प्रबोध शेठ गायके यांच्या वाद्यातून तब्बल 1000 रुपयांचं मार्गदर्शक। महंगाई टीमच्या संघ मालकांकडून आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। बघायचं इकडे आता पराभवासाठी तुमच्या अनेक चर्चा होत आहेत, ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा होते त्याच मैदानामध्ये जिंकण्याची मजा ही अधिक असते मित्रांनो, फक्त तसं लढता आलं पाहिजे। एक सिंगल धर्माच्या काम मध्ये एका सिंगल धावपळ कुठे गेला, धावपळकावरती जाऊयात। मैदानच्या मध्ये आपण पाहतोय आता आणखी 20 धावांची गरज आहे, 16 चेंडू मध्ये 20 धावा अडवून दाखवायच्या, 16 चेंडू मध्ये 20 धावा अडवले जाऊ शकतात, थांबवले जाऊ शकतात, तो पराक्रम या मैदानावरती तुम्हाला पुन्हा एकदा करावा लागेल। या बोलल्यास चांगला स्ट्रॉग होऊन पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे,
बॉल थांबवलं गेलं, एक सिंगल ही धर्माच्या काळामध्ये होते कंप्लीट. एकोणीस चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र आणखी सॉरी 15 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज आहे. समीकरण तर उलट झालंय, सामना पेटला आहे कारण की सामना एका गतिमान दिशेनं आपण होतोय. राजतोरण 11 संघानं टॉस जिंकला, गोलंदाज करण्याने घेतला, या बॉल फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकच्या मागे तयार आहे आणि इकडे बॉल लागत असताना इथे मात्र आला षटकार. रमेशच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळतोय. फटका उंचावरती होता, क्षेत्ररक्षकानं पुरेपूर प्रयत्न केला होता पण तिथे मात्र अपयश. खरतर मनामध्ये अधिक त्रास त्यावेळेला होतो ज्यावेळेस आपण 100% प्रयत्न करूनही आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपण पाहतोय रमेशचा आणखीन एक जलवा, इथे चेंडू सुसाट, पैन खेळामध्ये सीमा पार, चौकार. हॅलो 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 धावपलकावरती जाऊयात. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावपलकावरती आपण पाहतोय 36 धावा धावपलकावरती आहेत, अजून 9 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय इथे सन्माननीय यशर सुपर किंग संघाचे सन्माननीय रवींद्र शेटगाडके यांचं नक्कीच या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं असेल या ठिकाणी मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. मानसिंग आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे, 9 धावा अडवायच्यात 12 चेंडू मध्ये. अजून सामना संपलेला नाही मित्रांनो, अजूनही सामना संपलेला नाही. इथून पुढे सामना आपण पाहतोय पुन्हा एक वेगळं वळण घेऊ शकतो. तशी जिद्द मनात असेल तर प्रत्येक वेळेस नवनवीन तुम्हाला मार्ग सापडत राहतात, मार्ग बंद होत नाहीत. मार्ग त्यांचे बंद होतात जे प्रयत्न करीत नाहीत, जे सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांच्यासाठी मात्र मार्ग हे खुले होत असतात. कारण की त्यांच्याकडे प्रयत्न असतात, कारण की त्यांच्याकडे सातत्याने पुढे जाण्याची एक महत्वाकांक्षा असते. या दरम्यान बघायचंय पहिला चेंडू मात्र निर्धावलेला आहे, 11 चेंडू 9 धावांची गरज आहे. एसआर सुपर किंगचे संघ मालक रवींद्र शेठ गाडगे यांचं प्रेमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, रिवर्स अटेम्प्ट, रिवर्स अटेम्प्ट. या दरम्यान आपण पाहतोय ही एक चोरटी धाव आहे का मित्रांनो? नाहीये, ही चोरटी धाव नाहीये, ही माझ्या परिभाषेत मी नेहमी सांगतो ही कलेची धाव आहे. कारण की क्रिकेटर हा क्रिकेटर असतो, तो कलाकार असतो, तो कुणी वकील असतो, कुणी शेतकरी असतो, कुणी पोलीस असतो, कुणी आर्मीवाला असतो, प्रत्येक जण आपली भाकरी कष्टाने खात असतो. क्रिकेटर हा कधीच चोर नसतो, त्यामुळे क्रिकेटमध्ये चोरीच्या धावा नसतात. इथे रमेशचा आणखीन फटका बॉल उंचावरती आहे, पहिल्या गोलंदाज क्षेत्ररक्षक कोणार काय धडधड काढण्याची, एक टप्पा पडलाय, बॉल सीमारेषा पार केला, चौकार. इथे मात्र बघायचं 4 धावा धावपळ मात्र पुन्हा पुढे गेलाय. नऊ चेंडू 4 धावा अडवायच्यात. रमेश आपण बघतो एका बाजूने सूर्य खाल्ले करतोय, पहिली क्षणामध्ये चांगले स्ट्रोक त्याने खेळले आहेत. हो, चांगला चेंडू आपण होतोय, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू होतोय. 8 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांच्या दोन देखील गरज आहे. 8 चेंडू 4 धावांची गरज आहे, 8 चेंडू 4 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय अजूनही प्रयत्न सुरू आहेत, अजूनही प्रयत्न सुरू आहेत, कारण की इथे दोन्ही संघांना माहिती आहे अजूनही आपला विजय हा निश्चित झालेला नाहीये. आपण कदाचित विजयाच्या जवळ गेलेलो असेल, कदाचित विजयाच्या उंबरठ्यावरती असू, पण अजूनपर्यंत आपला विजय झालेला नाहीये हे दोन्ही संघांना मात्र पुरतं ठाऊक आहे. त्यावर चांगला स्ट्रोक आपण पाहतो क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र बघायचंय बॉलला अडवलं गेलं, एक सिंगल आलेली आहे, 7 चेंडू 3 धावांची गरज आहे.
या दरम्यान आपण पाहतोय सामना मात्र या ठिकाणी फिनिश झालेला आहे. हॅलो 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 हॅलो